नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकऱ्यांचा जो काही लाल कांदा आहे हा साधारणपणे दोन ते अडीच महिन्याचा म्हणजे जी काही अवस्था आहे सध्याची ही फुगवणीची अवस्थेमध्ये त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा कांदा आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होते की कांद्याची चांगली साईज होण्यासाठी कांदा लवकरात लवकर तयार होण्यासाठी काय करायला हवं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत जर कांदा जर फुगवायचा असेल तर काय करायला हवं त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर आता सर्वात आधी शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा दोन ते अडीच महिन्याचा असतो त्यावेळेस म्हणजे जी काही पाथींची वाढ असते ही चांगल्या प्रमाणामध्ये झालेली असते तर याच्या त्या अवस्थेमध्ये आपण पाथींची वाट थांबवणं गरजेचं असतं म्हणजे जी काही पाथींच्या जे काही अन्नद्रव्याचा पुरवठा आहे हा पाथींमध्ये जात असतो तो थांबवून तो कांद्यामध्ये डिवाईड करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे खालची कांद्याची साईज चांगली बनायला मदत होत असते तर याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला पाथींची वाट थांबवणं गरजेचं आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे की पोटेशयुक्त एखाद्या वॉटर सोलिबलचा गेटचा त्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपली कांद्याची चांगल्या प्रकारे फुगवून व्हायला मदत होईल आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की कांद्याला चांगला रंग येण्यासाठी कांद्याला चांगली चकाकी येण्यासाठी कांद्याची चांगला आकार बनण्यासाठी आपल्याला बोरांचा वापर करणं गरजेचं असतं आणि त्यातल्या त्या सर्वात आधी शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादी फवारणी घेत असतो अनेक शेतकऱ्याला काय वाटत असतं की आज फवारणी घेतली आणि उद्या लगेच रिझल्ट हवा असतो तर त्यामध्ये पहिली गोष्ट कोणते म्हणजे तुम्ही कोणते औषधं वापरा किती भारीतले औषधं वापरा लगेच काही रिझल्ट वगैरे कोणत्या औषधांचा मिळत नसतो याच्यासाठी दम घेणं अतिशय गरजेचं असतं आज जर फवारिंग घेतली तर लगेच काही उद्या रिझल्ट येणार नाही सा साधारणपणे सात ते आठ दिवस त्यामध्ये जाऊन द्यावं लागतात तिथून पुढे आपल्याला रिझल्ट वगैरे दिसायला सुरुवात होत असते जर सांगायचं जर झालं एखादा पाच वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्याचं चांगली बॉडी बनण्यासाठी आपण एखादं टॉनिक वगैरे दिलं त्याला म्हणजे कॉम्प्लेक्स वगैरे आणि येत असतात ते दिलं लगेच त्यामध्ये आठ दहा दिवसांमध्ये त्याची वजन वगैरे वाढणार आहे त्याची बॉडी वगैरे बनणार आहे का, का नसते तर अशीच गोष्ट हे आपल्या सु पिकामध्ये सुद्धा असते ज्यावेळेस आपण पिकासाठी खतं असतील किंवा त्यामध्ये औषधं असतील यांचा वापर करत असतो त्यावेळेस वापर केल्यानंतर लगेच रिझल्ट मिळत वगैरे नसतात रिझल्ट यायला त्यामध्ये टाइम लागत असतं तर जर कांद्यासाठी झालं जर कांदा जर आपल्याला फुगवायचा असेल तर काय करायचं आहे तर आपल्याला त्यामध्ये वापरत असताना जी काही पातीची वाढ आहे ती थांबवण्यासाठी आपल्याला लिओसिन आहे किंवा चमत्कार आहे किंवा कल्टर आहे याच्यापैकी कोणत्याही औषधांचा त्यामध्ये वापर करू शकता पण जर चांगला रिझल्ट हवा असेल कांद्याची साईज पण बनली गेली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला कल्टरचा वापर करायचा आहे जे सिझंटा कंपनीचं कल्टर येत असतं तर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे कल्टरचा वापर करत असताना प्रति पंपासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल कल्टर वापरायचा आहे प्लस ज्यावेळेस आपला कांदा दोन ते अडीच महिन्याचा असतो अशा वेळेस झुरुबाहून चौतीसची म्हणजे वॉटर सोलवेलची ग्रेड देणं गरजेचं असतं त्याच्यामुळे खालच्या मानासुद्धा अनेक वेळेस चांगल्या बनायला मदत होत असते आणि प्लस साईज पण त्यामध्ये चांगली होत असते याच्यासाठी झुरूबाहून चौतीस आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचा आहे प्रतिपंपासाठी आणि प्लस शेतकरी मित्रांनो याच्यासोबत कांद्याची चांगली साईज बनण्यासाठी कांद्याला चांगला रंग येण्यासाठी कांद्याचा चांगला आकार होण्यासाठी आपल्याला बोरॉनचा वापर करायचा आहे बोरॉन वापरत असताना तीस ग्रॅम वापरायचा आहे अशा प्रकारे ह्या तीन औषधांची एकत्रित करून आपल्याला कांदा पिकासाठी फवारणी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड टिकरचा आवश्यक वापर करायचा आहे त्यामध्ये कल्टर पाच एम एल झिरो बावून चौथी शंभर ग्रॅम आणि त्यामध्ये बोरॉन तीस ग्रॅम अशा प्रकारे ही फवारणी घ्यायची आहे पंधरा लिटर पंपासाठीचं प्रमाण आहे फवारणी घेताना दाट फवारणी घ्या एक दुसरी गोष्ट म्हणजे की पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस फावून घ्या जेणेकरून अधिक चांगला रिझल्ट यायला मदत होईल आणि एक अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा ती म्हणजे की सध्या ज्यावेळेस कांदा दोन ते अडीच महिन्याचा होत असतो त्यावेळेस जे काही तुम्ही पाणी देत असता ते पाणी लवकर द्यायचं नाही त्यामध्ये पाण्याला जर ताण देत चाला ज्यावेळेस पाण्याचा ताण पडेल कांदा पिकाला पाण्याचा ताण पडेल त्यावेळेस कांद्याची साईज लवकरात लवकर बनायला पहिली गोष्ट मदत होणार आहे जर तुम्ही सारखं जर लवकर जर पाणी देत राहिला तर पाातीसनीच त्या वाढल्या जातील आणि परिणामी कांद्याची साईज म्हणावी तशी होणार नाही त्यामुळे पाण्याला चांगल्या प्रकारे ताण द्या जेव्हा एखाद्या पिकाला ताण मिळतो त्यावेळेस पीक चांगल्या जोमाने ऍक्टिव्ह होऊन पुन्हा अन्नद्रव्य जास्त प्रमाणामध्ये शोषण करत असतं याच्यासाठी पाण्याचा ताण देणं अतिशय गरजेचं आहे आणि जर शक्य झाले जर तुम्ही समजा पाण्यातून जर एखादी वॉटर सोल्युबलची जर ग्रेड सोडली तर अतिशय उत्तम राहील म्हणजे अधिक चांगला रिझल्ट मिळेल कारण फवारणीपेक्षा जर खालूनच डायरेक्ट खतं जर भेटली तर त्याचा रिझल्ट कधी पण चांगला मिळायला मदत होत असते तर अशा वेळेस जर शक्य झालं तर वापरताना त्यामध्ये झिरो झिरो पन्नास ह्या ऑटर सोयीबलचा त्यामध्ये वापर करा पाठ पाण्यातून सोडून द्या एक साठी दहा किलो आणायचं आहे मध्ये पंपाचं नोजल पाटामध्ये चालू ठेवा आणि एक एककर साठी त्यामध्ये सोडून द्यायचा आहे याचा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल झिरो झिरो पन्नास पाण्यातून सोडलं आणि वरून ही जर फवारणी घेतली तर शंभर टक्के कांद्याची चांगली फुगवून व्हायला मदत होईल आणि प्लस आपलं कांदा पीक सुद्धा लवकरात लवकर तयार व्हायला मदत होणार आहे जर मनामध्ये जर अजून काही प्रश्न असतील काही शंका असतील खाली नक्की कमेंट करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद